गोष्टी बनवतो. हॅलो, आता थंबनेल वरून तुम्हाला कळलंच असेल आजचा व्हिडिओ कशाबद्दल होणार आहे. करेक्ट, हुरडा हुरडा पार्टीवर होणार आहे. पण आता ही पार्टी असणार आहे की नाही हे मला माहीत नाही, पण याची सुरुवात मी माझ्या घरापासून करते. माझा 9:30 कॉल टाईम आहे, माझा स्वयंपाक वगैरे सगळा झालेला आहे, पण माझ्याकडे हुरडा आहे आणि तो मी सेटवर घेऊन जाणार आहे. सो त्याचं प्रिपरेशन मी आधी करते आणि मग मी तो सेटवर घेऊन कसं सगळ्यांबरोबर शेअर करते याचा हा ब्लॉग असणार आहे. तर नक्की बघा, प्रॉपर मी रेसिपी पण करणार आहे आणि सेटवर आम्ही कशा गमती जमती करतो तो पण ब्लॉग असणार आहे. तर नक्की बघा. सो हुरडा पार्टीसाठी आपल्याला मेन तर लागणार आहे हुरडा. सो माझ्याकडे हुरडा आहेच आणि हा निम्मा हुरडा आहे, अजून या पॅकेटमध्ये आहे. तर हा मी माझ्यासाठी घेऊन जाणार आहे आणि हा चिन्मयला, चिन्मयच्या फ्रेंडसाठी किंवा त्याच्या कॉलिगसाठी. सो असं दोन्ही मी एकाच तव्यामध्ये आधी फ्राय करून घेणार आहे. हुरड्याची रेसिपी फारच सोपी असते. हुरडा ऍक्च्युली मी जसा करते तो मी तुम्हाला सांगते की बटरमध्ये मी हा आधी थोडासा शॅलो फ्राय करून घेते, मग त्याच्यामध्ये मीठ टाकते आणि मग कांदा टोमॅटो लिंबू जसं चाट करतो तसं नंतर ऍड करते. सो हा आधी मी फ्राय करून घेणार आणि तो डब्यात भरून मी घेऊन जाणार सेटवर आणि मग तिथे बाकीच्या गोष्टी मी मिक्स करणार आहे. तर मग तो आधी घरी फ्राय करूया. आता ऍक्च्युली माझं सगळं काम झालेलं आहे, किचन बिचन आवरून झालेलं आहे, ओटा आवरून झालेला आहे, त्यामुळे मी सुरुवात करते. आता हुरडा ना कच्चाही छान लागतो, पण तो फ्राय केला ना तर तो आणखीन छान लागतो, म्हणून मी तो बटरमध्ये फ्राय करून घेते. ॲक्च्युली माझ्याकडचं ना बटर थोडं कमी होतं म्हणून मी तूप पण घातलं, म्हणजे बटर आणि तूप असं दोन्ही मिक्स केलं होतं. आय नो हे हेल्दी नाही आहे, पण तरीही माझ्याकडे कमी होतं म्हणून मग मी तूप पण ॲड केलं जे माझ्या सासूबाईंनी मला दिलेलं होतं. आता ज्यांना माहीत नाही आहे हुरडा म्हणजे काय त्यांच्यासाठी मी सांगते. हुरडा म्हणजे ज्वारीच जी रॉ फॉर्ममध्ये असते. आपण ज्याचं पीठ करतो ना ते वाळलेले दाणे असतात, पण ही जी ज्वारी असते ती रॉ फॉर्ममध्ये असते, कच्ची असते, त्यामुळे ती ओली असते आणि ती खायला पण खूप छान लागते, मऊ असते. म्हणून ती आपण कच्चीही खाऊ शकतो किंवा तुपात किंवा तेलामध्ये थोडीशी फ्राय करूनही खाऊ शकतो, म्हणजे ती चांगली लागते. बापरे, मी कांदा चिरला मीनवाईल आणि म्हटलं जरा टेस्ट करावं, तर अमेझिंग हुरडा झालाय. मी टेस्ट करून मी सॉरी रेकॉर्ड नाही केलं, पण ओ हो हो भारी लागतो. आता हे कांदे, टोमॅटो, कोथिंबीर, लिंबू, थोडासा चाट मसाला आणि फरसाण असं सगळं असणार आहे. सो कांदा चिरून झालेला आहे, आता आपण टोमॅटो चिरूया पटकन. ॲक्च्युली ना याची रेसिपी खूपच सोपी आहे, कोणीही करू शकतं. ॲक्च्युली आपण चाट करतो ना तशी ही रेसिपी केली ना तर सगळ्यांनाच आवडते. तुम्ही पण ट्राय करा आणि तुम्ही जर वेगळ्या पद्धतीने करत असाल ना तर प्लीज मला सांगा, तशी मी करून बघेन. कारण की सध्या थंडीमध्ये हुरडा अवेलेबल आहे आणि तो लवकर मिळतो, तर मला आत्ता ते करून बघता येईल. त्यामुळे तुमचे जर काही इनपुट्स असतील तर मला नक्की सांगा, मी ते नक्की करून बघेन. सो आता मी सगळं हे घेऊन जाणार आहे, त्याची तयारी करते आहे. सो निम्मा मी त्याच्यामध्ये ठेवला आहे कढईमध्ये आणि निम्मा मी स्वतः घेतलाय, कारण की चिन्मयला पण घेऊन जायचंय. आता हा डबा आणि हे जे सगळं चिरलेलं आहे मी, कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर, ती एका डब्यामध्ये घेते. मी सगळे ना काचेचेच डबे वापरते, का वापरते मला माहीत नाही. मला खूप काचेच्या डब्यांचं अट्रॅक्शन आहे असं म्हणता येईल, पण मला काचेचे डबे वापरायला भयानक आवडतात, म्हणून माझ्याकडे सगळे डबे किंवा कटलरी किंवा सगळं तसं काचेचं आहे. प्लास्टिकचं मी जनरली काहीच वापरत नाही. सो एनिवेज हे रेडी आहे आणि उघड घ्यायचं. सकाळी सकाळी इतका छान वास येतो आहे. लिंबू आणि हां, माझ्याकडे ना फरसाण नाही आहे, पण त्या महालक्ष्मी सरस एक्झिबिशनमधून मला हा म्हणजे हे मिळालं होतं, तिथे सापडलं होतं आंबा भडंग. ते मी घेऊन जाणार आहे, ते त्याच्यावर टाकून खाऊया असं माझ्या डोक्यात आहे. सो लेट्स सी, आता आपण डायरेक्ट सेटवर बघूया काय लोकांच्या रिॲक्शन्स काय आहेत आणि लोकांना
ऍक्च्युली ना मी सेटवर गेल्यानंतर मला कळलं की माझा एकच सीन आहे आणि तोही लंचच्या आधी होणार आहे, म्हणून मी लवकर डबा उघडला, नाहीतर मी तो लंचच्या वेळेलाच करणार होते, म्हणजे सगळं मी नंतरच करणार होते, म्हणजे तो जेवणाबरोबर चाटसारखा खाता आला असता. पण माझं पॅकअप लवकर होणार होतं म्हणून मी आधीच लवकर डबा उघडला आणि जिथे आम्ही रीडिंग करतो, जिथे आम्ही सीन वाचतो, तिथेच सगळं मिक्स करायला घेतलं आणि सगळ्यांना आधी मी रॉ हुरडा टेस्ट करायला दिला की कसा वाटतोय खाऊन सांगा, कारण की तो मी तुपात आणि बटर दोन्हीमध्ये मी परतला होता आणि तो सगळ्यांना आवडला, कारण की त्याची टेस्ट तुपामुळे आणि बटरमुळे खूप चांगली आली होती. आणि हे सगळं मी सीनच्या मध्ये करत होते, त्यामुळे शांतता ठेवून मला सगळं करायला लागणार होतं, ही त्यातली गंमत आहे. याला मी कामाला लावलंय, त्याच्यात मी काही तोडफोड केली नाही, राहू तो असाही जुना झालाय डबा. तू करतोस ना घरी स्वयंपाक दे दे या गोष्टी व्लॉग मध्ये नको सांगायला आपण, पण तू काय बनवतोस मग, काहीतरी बनवतोस, एक रेसिपी सांग. गप्प बाटे बनाता हूँ. गोष्टी बनवतो तुझ्या घरी बाई येऊन स्वयंपाक करते म्हणूनच आहे, खालून सगळं तसंच करतोय करतोय. रॅगिंग चालली आहे माझी मम्मी त्याच्या ब्लॉग्स. याचं टायटल मी टाकते. थंबनेल ला तुझा फोटो आणि रॅगिंग. वीक वीक मला किती छान कालवलंय, माझ्या कालवण्यामुळे चव येणार आहे. किती मन लावून करतोयस, पण गुड. गुड जॉब गुड जॉब. माझ्या हाताची चव आहे फक्त. हे नाही टाकायचं, ते टाकायचं, ते तू कर आता. आम्ही हुरडा पार्टी करतो. ती आंबा भडंग टाकून आणि चैतन्यानी मदत केली आहे मला सगळं मिक्स करायला, म्हणून थोडंसं चुकल्यासारखं वाटत काहीतरी. माझ्या हाताची चुकली येते का शेंगदाणे. हो मी घेतलेत ऑलरेडी दोन. आणि अशा प्रकारे हुरडा पूर्ण संपलाय आणि त्याच्यामध्ये आता भडंगच राहिली आहे, कारण की हुरडा प्रॉपर संपून गेला. आणि अशी होती आमची सेटवरची हुरडा पार्टी. पार्टी नाही म्हणता येणार, मी आणलं आणि मग सगळ्यांबरोबर. थँक्यू सो मच, खूप मजा तुम्ही असं काय काय वेगळं आणतं आणि आम्हाला खायला मिळतं, खूप छान जेवण बनवतं. हा ठीक आहे, ते आपल्याला या ब्लॉगमध्ये नाही सांगायचं. तर अशी केली आम्ही पार्टी, तर सकाळी तुम्ही पाहिलं होतं तशी मी सुरुवात केली आणि असा त्याचा एंड झालेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.